विद्यार्थ्यांकडून आकारले जात आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कॉलेज प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. डोंबिवली येथील पेंडारगाव कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात आंदोलन केले. कॉलेजचे विद्यार्थी माझ्या बरोबर आहेत. कॉलेजचे एक दोन विद्यार्थी आणि माझ्या माहितीप्रमाणे जे कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी आणि आमची कोर्टात फाईट चालू आहेत. एका शिक्षकाला आणि शिक्षक कर्मचाऱ्याला आम्ही डिसमिस केलेले आहे. कोर्टात मॅटर चालू आहेत. त्या लोकांनी आमच्या कॉलेजच्या दोन विद्यार्थी एक मुलगी आणि मुलगा यांना बरोबर करून कॉलेजच्या विरुद्ध नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे आरोप आहेत त्याचे उत्तर येथे आहे. सगळ्या गोष्टीला जे पैसे मागतो आम्ही मागत नाही. हे शासन मागतं, बोर्ड मागतो आणि ते त्यांचे घेतलेले पैसे बोर्डामध्ये भरले जातात. मुंबई विद्यापीठ सर्क्युलर आहे. सर्क्युलरप्रमाणे जो विद्यार्थी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये राहील, फोन वापरेल, त्याला फोन घ्यायचा दंड घालण्याचा अधिकार आहे. तो दंड घालण्याचा अधिकार 5,000 ते 500 आहे. आम्ही 100-200 दंड घेत नाही. आणि जो दंड घेतो तो विद्यार्थ्याच्या भलासाठी पकडतो. कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येक शैक्षणिक कामकाजामागे जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करीत विद्यार्थी भारती संघटनेने कॉलेजच्या आवाजात आंदोलन केलं आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना आकारण्यात आलेल्या जास्तीचे फीचे पैसे त्यांना परत करण्यात यावे, तसेच कॉलेजमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. नांदेड येथील शासकीय सेवेतील आरक्षणातून पदोन्नतीपासून वंचित ठेवल्यामुळे आरक्षणातून पदोन्नती देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकस्वराज्यकडून धरणे आंदोलन करण्यात आले. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकस्वराज्यकडून सामूहिक धरणे आंदोलन करण्यात आले. शासकीय सेवेतील आरक्षणातून पदोन्नतीपासून वंचित ठेवल्याने आरक्षणातून पदोन्नती देण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रशासकीय सेवेमध्ये असलेले जे काही कर्मचारी आहेत, अनुसूचित जाती संवर्गामध्ये जात वैधता प्रमाणपत्र असल्याच्या नंतर त्यांना त्या जात संवर्गातून पदोन्नती मिळायला पाहिजे होती. परंतु प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक पदोन्नती नाकारून मनमानी कारभार करून शासनाच्या कुठल्याही आदेशाचं पालन न करता स्वतःचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून जातीय द्वेष भावनेतून पदोन्नती न देता खुल्या प्रगर्भातील वर्गातून पदोन्नती देऊन जुन्या लोकांना नवीन लोकांना देऊन प्रशासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या अनुसूचित जाती संवर्गातल्या कर्मचाऱ्यावर मोठा अन्याय या ठिकाणी होत आहे. पदोन्नतीच्या घोटाळ्यासंदर्भात परिमंडळ औरंगाबाद ह्याने चुकीची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांची दिशाभूल करून मला वंचित ठेवलं. त्याबद्दल मी 85 मुद्द्याचे कारण द्या खुलासे विचारले असताना त्याने ते खुलासे आतापर्यंत एकसुद्धा खुलासा न केला नाही व न्यायबी दिला नाही, न्यायापासून वंचित ठेवलं. माननीय आदरणीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली ह्यांचा निर्णय अनुचित जातीला व जमातीला आरक्षण पदोन्नती देण्याबाबत निर्णय 26/9/2018 संदर्भ देऊनसुद्धा याच्याकडे केराची टोपली दाखवून मला अन्यायापासून वंचित ठेवलं. त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे सामूहिक धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. दुपारी 4 वाजता सुमारास अर्जुन हा आपल्या मित्राकडे गाईड आणण्यासाठी गेला, मात्र त्याला घरी परत आल्यावर करण त्याचा भाऊ करण हा रक्ताच्या थारोळात आढळला.
यानंतर करणच्या डोक्यातून रक्त येत असल्याने बेशुद्ध अवस्थेत असलेला करणला त्यासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले। आज अपने एजेंसी हद्दी में कैलाश नगर बोल के एक एरिया है, वहाँ पे गली नंबर एक में है। हमको ऐसा दोपहर में वारदात मिली कि मुझे समाचार 4:25 मुझे फ़ोन आया कि साहब बोले घर में एक बच्चा है, उसको मार लगा है और इंजर्ड है। तो जैसा मुझे पता चला कि मैंने तुरंत पुलिस स्टेशन कॉल किया, फिर और PSI शेड़के साहब को बता दिया कि तुम तुरंत वहाँ पहुँचो और क्या वारदात है मुझे बताओ। उसके बाद हमारी टीम भी गई वहाँ पर, PSI भी गया, DO था वो। तो जाके वो ऑलरेडी वो बच्चा वो डेड हो गया था, बच्चा मर गया था। तो वहाँ पे उसका भाई था, छोटा भाई, उसका नाम अर्जुन है, जो मरने जो जो मैत हो गया है, जो डेड हो गया है, उसका नाम करण है, करण मच्छिंद्रनाथ थोरात, वो माली समाज के हैं। उसकी उम्र 15-16 साल उसकी उम्र है, उसके 10वीं बच्चे पढ़ते। खाली एक जेलसी की तरफ से कि मुझे कोई अच्छा नहीं बोलता, स्कूल में मुझे अच्छा नहीं बोलते, घर में माँ उसके 12 साल के पहले उसके पिताजी मर गए, एक ही माँ है, दो भाई है, तो उनको घर में भी उसको ज़्यादा वो रिस्पॉन्स नहीं मिलता था छोटे को। तो वो दिल में वो हमेशा बात उसको करती थी कि वो मुझे क्यों नहीं मिलता है, स्कूल में भी नहीं मिलता, बाहर भी मिलता, बाहर दोस्तों में भी नहीं करते। तो दिमाग में उसको बात है कि भाई उसको ये करना चाहिए। तो उन्होंने गुस्से में कि उसको सर में हाथ सिर में हथौड़ा मार के उसको उसका खून कर दिया। पोलीस तपासात करणच्या हत्या आरोपी अर्जुनने घरातून शाळेतून मिळणाऱ्या दुजा भावातून केले असल्याचे समोर आले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉक्टर राहुल खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कुणाजी सावंत व श्यामसुंदर वसुलकरी व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतला आहे। प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई डेस्क। बदलापूर येथे रिक्षा चालकाच्या डोळ्यात मिरची पावडर घालून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून यात रिक्षा चालक गंभीररीत्या जखमी झालाय। या हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बदलापूर रेल्वे स्टेशन येथून रिक्षा चालक समीर शेख हा काही प्रवासी घेऊन गणेशनगर या ठिकाणी जात असताना रिक्षात बसणाऱ्या एका इस्माने काही अंतरावर रिक्षा थांबवून त्याच्याकडे असलेली मिरची पावडर रिक्षा चालकाच्या डोळ्यात घालून त्याला रात में 1:05 के अंदर लाइन में रिक्शा दी, 4 रिक्शा जाने के अंदर 5वीं रिक्शा में आके बैठा वो बंदा, अंजलि नगर बोला मेरे को, अंजलि नगर से मेरे को लेके इसको मैंने वो भी बोला कि अंजलि नगर में जाने का था तेरे को आने, तो और की तरफ से लेके जाता हूँ। उसने बोला मेरे को आगे से लेके चल, आगे से लेके चल बोला। तो आगे से लेके जाने के बाद मेरे को गाड़ी रुकाया और सुनसान सड़क पे मिर्ची भुक्की डाला मेरे आँख में। वहाँ से 3-4 जन आए बच्चे कोई, मेरे उपटे उपटे डाल के मेरे को बेहोश करके चला गया। रात्री 2:00 सुमारास समीर शेख हा ड्राउजी म्हणजे गुंगीच्या अवस्थेत माझ्या हॉस्पिटलला आणलं होतं। तपासणी केल्यानंतर असं आढळलं की त्याला रिक्षामध्ये 2-3 तरुणांनी मारलं होतं। प्रथमदर्शनी असं आढळून आलं की त्याला दगडांनी मारहाण केलेली होती आणि त्याच्या डोळ्यामध्ये मसाला टाकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला। हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर ज्याची पूर्ण सगळी तपासणी केल्यानंतर त्याला असं आढळून आलं की पेशंट खूप गुंगीमध्ये होता, चालताना तोल जात होता, त्याला उलट्या झाल्या होत्या। पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आम्ही पहिल्यांदा पोलीस कंप्लेंट केलेली आहे। पोलीस कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांना पूर्णपणे केसबद्दल आणि पेशंटच्या तब्येतीबद्दल आम्ही सगळी कल्पना दिलेली आहे, तसे पेशंटच्या रिलेटिव्हला आम्ही कल्पना दिलेली आहे। त्याला बेदम मारहाण केली। या रिक्षाचालक समीर शेख गंभीर जखमी झाला असून त्याला बदलापूरच्या धनलक्ष रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेनंतर सर्वच रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। प्रतिनिधी तन्मय सोहोनी सह आधार न्यूज मुंबई डेस्क। हाताने दहशतवादी तळावर हल्ले करून देशाला धोका निर्माण करणाऱ्यांना नेस्तनाबूत केले। यापूर्वी फक्त अमेरिकांनी दहशतवादी तळावर हल्ले करून नेस्तनाबूत करायचे, आज आपल्या देशाच्या सैन्यातही ते बळ असल्याचे सिद्ध झाले, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। भाजपच्या कमाल ज्योती संकल्प सभेत ते बोलत होते। भारताने कधीच आपली सीमा वाढवण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र झालेल्या हल्ल्याचं चुक उत्तर नक्कीच दिले जाईल याबाबत शंका नाही। आज दहशतवादी तळांवर हल्ला करून देशाला धोका निर्माण करणाऱ्यांना वायुसेनेने नेस्तनाबूत केले। यापूर्वी फक्त अमेरिका त्यांच्यावर हल्ल्याचा बदला घ्यायची व आत घुसून वार करायची, यानंतर आज आपल्या देशाच्या सैन्यातही ते बळ असल्याचं सिद्ध झालंय, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे। भारतीय सेनेचा मला अभिमान वाटतो, भारतीय सेनेने आज एक प्रकारे आमच्या शहीद जवान
बलिदान हे वाया जाणार नाही हे खऱ्या अर्थानं पाकिस्तानला दाखवून दिलंय. अजून सगळी अधिकृत माहिती माझ्याकडे नाही आहे, पण मीडिया रिपोर्ट्सवरनं आणि जी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार ज्या प्रकारे एअर स्ट्राईक्स करून टार्गेटेड जैश ए मोहम्मदचे किंवा इतर जे आतंकवादी अशा प्रकारचे त्या ठिकाणी कॅम्प्स होते की जिथं खऱ्या अर्थानं आतंकवाद्यांना पाकिस्तान ट्रेनिंग देऊन भारतामध्ये पाठवत होतं त्या कॅम्प्सला उद्ध्वस्त करण्याचं काम हे त्या ठिकाणी झालेलं आहे. देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी पहिल्याच दिवशी अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की हे बलिदान वाया जाणार नाही आणि सेनेला सगळे अधिकार दिले आहेत आणि भारतीय सेनेने आज आपली शक्ती काय असते, ताकद काय असते हे दाखवून दिलं. आणि माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे नेतृत्व आणि निर्णय क्षमता या ठिकाणी दाखवली आहे त्यांचेही मी आभार मानतो. नरेंद्र मोदी यांनी आपण पंतप्रधान पदी होताच सांगितलं होतं आधीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार अनाचार दुराचार होता, गरिबी हटावचा नारा दिला जायचा, मात्र कधी परिवर्तन घडताना दिसलं नाही असा टीकास्त्र मुख्यमंत्र्यांनी सोडले. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारच्या विविध योजना लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून भाजप नेत्यांच्या उपस्थितीत लाभार्थींच्या हस्ते कमळाची पणती प्रज्वलित करून बाणगंगेत सोडण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचा भाव वेगळा नाही तर संवेदना प्रकट करण्याचा आहे, यामध्ये दया उपकाराची भावना नाही तर सेवा केल्याची भावना आहे. त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या ते दीप प्रज्वलित करून भावना व्यक्त करत आहेत असे ते यावेळी म्हणाले. हाताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. दिल्ली, सोलापूर, नागपूर, मुंबईसह सर्वत्र भारतीय सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले जात असून आनंद उत्सव साजरा केला जातोय. वायुदलाने केलेल्या या कारवाईमुळे कुठेतरी ह्याला न्याय मिळाला आहे असे प्रत्येक देशवासियांकडून बोलले जाते. देशासह संपूर्ण राज्यभरात याचा आनंद उत्सव साजरा करण्यात येत असून दिल्ली, नागपूर, सोलापूर, मुंबई, कल्याण येथे हातात तिरंगा घेऊन नागरिक भारत माता की जयच्या घोषणा देत आहेत. कल्याण येथे शिवाजी चौकात शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत मिठाई वाटप करत भारतीय सैन्यांचे अभिनंदन केले. नागपूर येथे युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केलाय. उल्हासनगर येथे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कॅम्प नंबर 3 परिसरात फटाके फोडून पेढे वाटत हा आनंद उत्सव साजरा केला. तो 200 अधिक सैनिक दहशतवादी मारले आणि त्यांना कंठस्थान दिलं. हा जो बदला आहे तो आपल्या भारतीय वायुसेनेने एक हिंमत दाखवून जो पूर्ण केला आहे आणि त्याचा एक जल्लोष म्हणून आज उल्हासनगर शहरामध्ये पेढे फटाके वाटले, पेढे वाटून आम्ही त्याचं स्वागत केलं आणि हा एक जल्लोष आपण केला आहे. त्याच व्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे कोणतंही राजकारण न करता ज्यावेळेस पाकिस्तान आपल्यावरती हल्ला करतो आणि आम्ही कसे एक आहोत हा उद्देश आम्ही या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या वाघा बॉर्डरवरही या गोष्टीचा आनंद साजरा करण्यात येत असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आजार आहे हा नेमका आजार काय
MPRT म्हणजे मॅन्युअल थायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे, तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? फक्त डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत, अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते. या शिबिरा अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना वैश्विक प्रमाणपत्र DID वितरण होणार असून याचा अनेक दिव्यांग व्यक्ती लाभ घेत आहेत. नांदेड येथील जिल्हा समाज कल्याण विभाग, शासकीय रुग्णालय, पंचायत समिती व दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांग अस्मिता शिबिराला सुरुवात केली. 26 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीमध्ये वैश्विक वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे यापूर्वीचं ऑनलाईन SDM प्रमाणपत्र आहे, या SDM प्रमाणपत्राचं वैश्विक ओळखपत्र करून देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये यापूर्वी जे SDM प्रमाणपत्र आहे, SDM प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित होती, ही वैश्विक ओळखपत्र संपूर्ण भारतभर चालणार आहेत. त्यामध्ये ज्या दिव्यांग व्यक्तींच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचाही त्यांना लाभ मिळणार आहे. त्या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या शासकीय योजना आहेत, या शासकीय योजना ह्या दिव्यांग व्यक्तींना शिबिराच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची सुविधा समाज कल्याण विभागाने दिलेली आहे. हे अभियान 26 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत होणार असून या शिबिरांतर्गत दिव्यांग व्यक्तींना वैश्विक प्रमाणपत्र DID वितरण होणार आहे. समाज कल्याण विभागाच्या 20 भांडवल अनुदान योजना, अपंग महामंडळाच्या योजना या प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचल्या पाहिजे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईनंतर जैश-ए-मोहम्मदचं चांगलंच कंबरडं मोडलंय. मात्र या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून ही प्रत्युत्तर मिळू शकते, यामुळे भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना व राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाच्या Mirage 2012 या विमानांनी बालाकोट, मुझफराबाद, चिकोटीवर बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बहुतांश दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात घातपात घडण्याची ताट शक्यता असल्याने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला असून सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली. मुंबईतील रेल्वे विमानतळ व शहराला लागून असलेल्या समुद्रातील 94 लँडिंग पॉइंटवरही पोलिसांनी सुरक्षित वाढ केली. ट्रेन के बाथरूम में ब्लास्ट हुआ, इस कारण से रेलवे को पूरा हाई अलर्ट पर रखा गया है, सुरक्षा व्यवस्था बढ़ा दी गई है. इस तरह की किसी भी घटना को घटित होने से पहले उसे रोका जा सके, सभी स्टाफ को ब्रीफ करके वेपन के साथ प्लस मेटल डिटेक्टर के साथ चेक किया जा रहा है पैसेंजर गाड़ियों को, कोचों को, ताकि इस तरह की कोई भी घटना न हो सके. औरंगाबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे
विद्यमान अध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केले. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी माजी काँग्रेस अध्यक्ष सदाशिव गायके व नाना पाटील या आत्महत्येला जबाबदार असल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. गेल्या 40 ते 45 वर्षापासून सुरेश पाटील हे संचालक होते. 26 ते 27 वर्षे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषवले. विविध पक्षातील व विविध जाती धर्मातील 21 संचालकांना बिनविरोध निवडून आणत ही बँक यशस्वीरित्या सांभाळली. आज संदर्भ हे सगळं जॉईंट ट्रस्टला पत्र दिले की तुम्ही चौकशी आधी चौकशी नेमली अगोदर महाराष्ट्र शासनाने. त्याच्यामध्ये 3 ऑडिटर नेमले, त्यांचा चौकशी अहवाल आला. जॉईंट ट्रस्टमधून आपण सहकार खात्याला गेला, सहकार खात्याने आदेश दिले की आपली तिकडे आले, त्याची कॉपी मला आली आणि जिल्हा विभागीय निबंधक यांनी नोटीस काढली होता बँकेला आणि ती नोटीस आणायला मिळाली, त्याची कॉपी मला आली आणि तिथून ते हजर. मात्र माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सदाशिव गायके यांच्या जास्तच कंटाळून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. सुरेश पाटील यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये तसे त्यांनी नमूद केले आहे. यानंतर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून एक कविता प्रसिद्ध करण्यात आली. ही कविता सध्या सर्वत्र व्हायरल होत असून ही तिथले प्रसिद्ध कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या ओळी ट्विट केल्या आहेत. काय आहे त्या कवितेच्या ओळी पाहूयात. समाशील हो रिपू समक्ष, तुम हुवे विनत जित नाही. दुष्ट कौरवने तुमको कायर समझा उत नाही. सच पूजो तो शरण में ही बसती दीप्ति विनय की. संधि वचन सन पूज उसी का जिसमें शक्ति विजय की. जाणून घेऊया त्या कवितेचा अर्थ. जो दोषी आहे त्याला माफ करावा असं म्हटलं जातं, परंतु त्याला काही मर्यादा असतात. दुष्ट कौरव पांडवांना भेकड समजत होते, तसं तुम्ही आम्हाला समजू नका असा इशारा या कवितेद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिलाय. खरं तर शरण येणे हेच विनयशीलतेचे लक्षण आहे. देशाच्या सीमा सरक्याच्या सुताने नव्हे तर तलवारीच्या टोकाने आखायचे असतात असं विंदा सावरकरांच्या ओळी खऱ्या ठरल्या. अशी प्रतिक्रिया शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. जम्मू काश्मीर येथील पुलवामा भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन राठोड यांना वीरमरण आले. या हल्ल्यानंतर देशासह राज्यभरात सर्वत्र संतापाची लाट उसळली. दहशतवाद्यांनी केलेल्या या दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्यावा अशी मागणी देशवासियांकडून करण्यात आली होती. दरम्यान आज भारताने केलेल्या या एअर स्ट्राईक हल्ल्यानंतर शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिथे पाकिस्तानचे लोक मारले गेले त्याच आता मला आनंद आहेच, पण माझ्या मुलाचं जे बलिदान गेलं देशासाठी ते व्यर्थ गेलं नाही. असंच प्रत्येकाच्या वडिलांना जे सैन्यामध्ये भरती आहे त्यांना प्रत्येकांना असंच वाटत असेल आणि वाटतच की आपल्या भारतातले शूरवीर जवान त्या ठिकाणी शहीद झाले, त्यांचा बदला त्यांनी घेतला, यात थोडा आनंदच वाटतो. तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करायला लागलेत. जी सुरुवात 200 आणि 300 संपणारी नाही आहे सर. आज या भ्याड हल्ल्यामध्ये माझ्या भावासारखे माझे जे 50 भाऊ शहीद झाले तर यांचा बदला 5,000 नाही, 5 लाखांनी सुद्धा नाही, पाकिस्तानानं नष्ट केला पाहिजे. कारण पाकिस्तान वारंवार ह्या घटना होत असतात व पाकिस्तानला ठोस कारवाई यावेळी जर आपण करू शकलो नाही तर मग कधी करू शकत नाही. आजार आहे हा नेमका आजार काय सांग. MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे. तर डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत, अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते.